व्हीव्हीपॅट मशीनचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग निर्देशानुसार न ठेवता व वेळोवेळी निर्देश देऊनही सादर न केल्याने दोन जणांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील केंद्रीय वखार महामंडळ गोदाम या ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आले होते. 27 फेब्रुवारी 2019 ते 11 मार्च 2022 दरम्यानच्या काळातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग निर्देशानुसार न ठेवता व त्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश करूनही ते सादर केले नाही. तसेच भारत सरकारच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे साहित्य सांभाळण्यास निष्काळजीपणा करून शासनास सादर न करता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अजय दिवाकर आहिरे निवडणूक नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी मीना सारंगधर व अक्षय सारंगधर यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील अलायन्स एंटरप्राईज आहे, अलायन्स एंटरप्राईजला जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता की जे केंद्रीय वखार महामंडळ आहे तिथे स्ट्रॉंग रूम असतं, ई व्ही एम मशीन्स तिथे ठेवल्या जातात, ती भारत निवडणूक आयोगाची संपत्ती असते. तर त्या अनुषंगाने जिथे सी सी टी व्ही फुटेज आणि कॅमेरे आणि अद्ययावत अशी निगराणीसाठीची साहित्य ठेवलं जातं, ते साहित्य त्यांनी व्यवस्थित ठेवलं नाही आणि तिथे त्यांनी मागणी केली असता ते त्यांनी त्यांना पुरवली नाही, बरं, वेळोवेळी मागणी करून पुरवली नाही, म्हणून त्यांच्या विरोधात नायब तहसीलदार निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालय श्री आहिरे यांनी तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला CR 61/2022 Under Section 408, 420 अन्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि त्याचा पुढील तपास आता सुरू आहे. तपास केला जाईल, त्यांच्यामधले ते कुठले कुठले त्यांनी दिलेले आहेत किंवा नाही किंवा काय त्यांचे टर्म्स आणि कंडिशन्स होत्या त्या पडताळून पाहिल्या जातील आणि दोषी आढळल्यास गुन्हा दाखल झालेला म्हणजे तपासांती त्यांच्यावर कारवाई त्या पद्धतीने केली जाईल. तसं नाही, ती स्ट्रॉंग रूम जी आहे ती निगराणीखाली असते, यांनी फक्त ते तिथले ते सी सी टी व्हीचे जे कव्हरेजेस आहेत ते त्यांनी सादर केले नाहीत. इतर सुरक्षा तिथे अतिशय कडक असते आणि त्या सुरक्षित यंत्रणेखाली त्या असतात. तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.